विद्यार्थी मित्रांनो दिवाळीच्या सुट्टीनंतरचा आज आपला मराठी विषयाचा पहिला तास आहे आपण आज खोत आणखी थोडेसे या कवितेचा अभ्यास करणार आहोत चांगला माणूस होणे हाच माझ्या लेखनाचा ध्यास अशा भावना व्यक्त करणाऱ्या प्रसिद्ध कवयित्रीचे नाव आहे आसावरी काकडे यांचा जन्म तेवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी झाला त्या मराठी व हिंदी भाषेच्या कवयित्री व गद्य लेखिका आहेत त्यांचे अनु मनु शिरू ऋतुचक्र टिक टॉक ट्रिंग भिंगोऱ्या भिंग हे बालकविता संग्रह प्रसिद्ध आहेत तसेच आकाश आरसा उत्तरार्ध मी एक दर्शन बिंदू लाहो शपथसार्थ जीवनाची स्त्री असण्याचा अर्थ हे कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत आणि तरीही काही बाकी राहील बोल माधवी लम्हा लम्हा हे अनुवादित कवितासंग्रह इत्यादी लेखन प्रकाशित आहे एकोणीसशे नव्वद साली विशाखा पुरस्कार व एकोणीसशे ब्याण्णव साली महाराष्ट्र राज्य पुरस्कार यांनी आसावरी काकडे एकोणीसशे नव्वद साली विशाखा पुरस्कार व एकोणीसशे ब्याण्णव साली महाराष्ट्र राज्य पुरस्कार यांनी आसावरी काकडे यांना सन्मानित करण्यात आले आहे आयुष्य समृद्ध करण्यासाठी आपण सतत संपत्ती ज्ञान यश असे काही ना काही मिळविणीच्या मागे लागलेले असतो ते मिळवण्यासाठी प्रयत्नही करतो प्रयत्नार्थी परमेश्वर पण कधीतरी जे मिळवण्याची धडपड करतो ते मिळत नाही तेव्हा हताश होऊन थांबतो हे आपल्याला जमणार नाही म्हणून हार मानतो पूर्णपणे निराश होतो त्यावेळी आपल्या मनात असा विचार येत नाही थोडा आणखी प्रयत्न केला तर हवे ते मिळणार आहे तर अशावेळी आपल्याला धीर देऊन पुढे जाण्याची प्रेरणा देते ती ही कविता म्हणजे खोद आणखी थोडेसे मुलांना जीवनात प्रयत्न आणि सकारात्मकता यांचे महत्व अनन्यसाधारण आहे ध्येय साध्य करताना संयमाने जिद्दीने आत्मविश्वासाने चिकाटीने कार्यरत राहावे लागते चांगलपणावर विश्वास ठेवणे आवश्यक असते वास्तव आनंदाने स्वीकारावे आणि कोणत्याही भ्रमात राहू नये खोद आणखी थोडेसे घट्ट मिटू नये ओठ गाणे असते गमणी आर्त जन्मांचे असते रित्या गळणाऱ्या पाणी घट्ट मिटू नये ओठ खोद आणखी थोडेसे खाली असतेच पाणी मूठ मिटून कशाला म्हणायचे भरलेली उघडून ओंजळीत घ्यावी मनातली तळी मूठ मिटून कशाला म्हणायचे भरलेली खोद आणखी थोडेसे खाली असतेच पाणी झरा लागेलच तिथे खोद आणखी जरा जरासे लागेलच तिथे खोद आणखी जरासे उमेदीन जगण्याला बळ लागते थोडेसे खोद आणखी थोडेसे खाली असतेच पाणी आता मुलांना आपण पहिल्या कडव्याचा अर्थ पाहूया सकारात्मक जीवन कसे जगावे व प्रयत्नवादी कसे असावे हा मोलाचा संदेश देताना कवयित्री म्हणतात हे मानवा तू निराश होऊ नकोस आणि खचून जाऊ नकोस जमीन खणत राहा म्हणजे तू कष्ट कर तुझ्या कष्टाचे चीज होईल तू हार मानू नको आणखी थोडेसे खोद जमिनीखाली नक्कीच तुला पाणी मिळेल जिद्दीने प्रयत्न कर जीवन जपताना हिम्मत सोडू नकोस हवे तर तू मोठ्या अनुभवी माणसांचा सल्ला घे सर्व माणसे स्वार्थी नसतात काही प्रामाणिक माणसेही जगात असतात हा विश्वास मनात असू दे असे कवयत्री इथे सांगतात त्यानंतर दुसरे कडवे पहा मुलांनो गट्ट मिटू नये ओठ गाणे असते गमणी आर्त जन्मांचे असते रित्या गळणाऱ्या पाणी बघा ओट घट्ट दाबून आतल्या आत दुःख सहन करू नकोस तू स्वतःचा कोंडमारा करून, करून स्वतःला त्रास करून घेऊ नकोस अबोलपणे वेदना सहन करू नकोस तुला हवं ते करण्याचा प्रयत्न कर आत खोल मनात प्रत्येकाचे एक आनंदी गाणी दडलेली असते ते शोध ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न कर लोक काय म्हणतात याचा विचार सोडून तुझे जीवन मनसोक्त जगण्याचा प्रयत्न कर झाडावरून गळणारे पानही खाली पडताना दुःख करीत नाही कारण पुन्हा पालवी फुटेलच या आशेवर ते गळून पडते पान जमिनीवर पडून मातीत मिसळून एकरूप होते व नवीन अंकुराच्या रूपाने पुन्हा बहरते असा संदेश कवयित्री आपल्या दुसऱ्या कडव्यात देत आहेत आता तिसरं कडवं पहा मुलांना मूठ मिटून कशाला मनायसे भरलेली मूठ मिटून कशाला मनायसे भरलेली उघडून ओंजळीत घ्यावी मनातली तळी मुठीत काहीच नसताना उगाच ती भरलेली आहे असे म्हणू नये म्हणजेच आपल्याकडे संपत्ती सत्ता नाही तरी ती असल्याची बतावणी करणे जे नाही त्याची हाव धरू नये लोकांची श्रीमंती पाहून आपल्याला हाव सुटू नये चोरी करण्याचे पाप मनात येऊ नये उलट जे आपल्याकडे आहे त्यातच आनंद समाधान मिळवावा आणि तीच आपली समृद्धी समजावी आणि आता शेवटचं कडवं पहा मुलांनो लागेलच तिथे जरा लागेलच तिथे लागे खोद आणखी जरासे उमेदीन जगण्याला बळ लागते थोडेसे आता पहा कवयत्री काय सांगताहेत की आलेल्या परिस्थितीला तोंड दे आज तुझ्याजवळ काहीच नाही तरी तू तु तुझे प्रयत्न सोडू नये कधी खचून जाऊ नकोस कष्ट कर तू तु तुझे चांगले कर्म करीत राहा एक ना एक दिवस तुझास असेल, तुझाच हीच तुझी जिद्द आहे चांगले जीवन जगण्यासाठी आत्मविश्वास प्रयत्नवादी असणे आवश्यक आहे संकटे कोणाला येत नाहीत पण संकटाला न डगमगता भिवून न जाता तोंड देता आले पाहिजे आलेल्या परिस्थितीशी सामना करता आला पाहिजे लोकनिंदेकडे दुर्लक्ष करून आपले काम करीत राहिले पाहिजे तरच आपण एक यशस्वी व्यक्ती होऊ शकतो असे असा मोलाचा संदेश मुलांनो आपल्याला कवयत्रीने खोत आणखी थोडेसे या या कवितेतून दिलेला आहे आणि हे मुलांनो तुम्ही पूर्णपणे लक्षात ठेवा की अपयश आले तरी सुद्धा खसून जायचे नाही थोडासा प्रयत्न आणखी करायचा आहे आपली जिद्द जी आहे ती कधीही कमी होऊ द्यायची नाही हे कायम लक्षात ठेवा यश आपली वाट पाहत नेहमीच असते आणि आलेल्या प्रत्येक संधीचा पुढील जीवनामध्ये तुम्ही लाभ घ्या संधी सोडू नका ही लहान आहे संधी मोठ्या संधीची मी वाट पाहतो असं कधीच मनात आणू नका प्रत्येक संधीत काहीतरी यश हे दडलेलंच असतं लपलेलं असतं हे मुलांनो नीट लक्षात घ्या या कवितेचा अर्थ आपल्या जीवनात पूर्णपणे अंमलात आणण्याचा प्रयत्न करा आणि प्रयत्नार्थी परमेश्वर आहेच यश हे तुम्हाला चांगल्या प्रकारे मिळेल जर तुम्ही प्रयत्न केलेत तर हे लक्षात ठेवा आणि पुढील तुमच्या भावी उज्ज्वल आयुष्यासाठी तुम्हाला शुभेच्छाही ह्या कवितेच्या माध्यमातून Mi, de ti.